बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका आपण बघतोय. पुन्हा एकदा मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तिथेही दृश्य बाप्पाच्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी बाप्पावर अशी पुष्पवृष्टी केली जाते. या विसर्जन मिरवणुका सुरू असतानाच आपण बाप्पाच्या आवडीच्या काही गोष्टींविषयी सुद्धा माहिती करून घेत. आपण बाप्पा येणार म्हटल्यावर आदल्या दिवशीपासून घरी दुर्वांच्या जुड्या आणतो आणि 21 दुर्वांच्या जुड्या तयार करून या फक्त दुर्वांच्या जुड्यांचा हार बाप्पाला घरात घालत असतो. पण आपल्याला अनेकदा लहान मुलांकडून प्रश्न विचारला जातो की दुर्वांचीच जुडी का आणि 21 दुर्वांचीच जुडी का. अनेकदा आपण निरुत्तर होतो, आपल्याकडे फारसं त्याबाबतची माहिती नसते. किंवा मग जर माहीत असेल तर आपण मुलांचीही उत्सुकता शमवतो, त्यांना ही माहिती देत असतो. तर त्यातलीच दुर्वांबाबतची ही माहिती, दुर्वा वनौषधी आहे आपल्याला माहिती आहे. आणि अशी एक आख्यायिका आहे की अनल सूर हा राक्षस, तो सगळ्या ऋषी मुनींना देवदेवतांना त्रास देत होता. मग गणपती बाप्पानं या अनलसुराचा त्रास थांबावा यासाठी म्हणून अनलसुराला गिळलं. अनल म्हणजे अग्नी आणि अनलसुराला गणपती बाप्पांना गिळल्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटात प्रचंड दाह होत होता. आता हा दाह कसा शमवायचा म्हणून मग ऋषी मुनींनी छत्रपतींचा विचार म्हणजे